राज्याच्या अल्पसंख्याक आयोगाच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर आपण राज्यातील प्रत्येक जिल्ह्याचा दौरा करून तिथले प्रश्न समजावून घेतोय या सर्व प्रश्नांची तड लावण्यासाठी मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेणार आहोत पुढील दौऱ्यावेळी तुम्हाला तुमचे प्रश्न सुटलेले दिसतील अशी ग्वाही राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष हाजी अरफात शेख यांनी दिली कोल्हापूरच्या खाटिक समाज आणि मुस्लिम समाजाच्या वतीनं आयोजित सत्कार समारंभात ते बोलत होते कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा असलेल्या राज्य अल्पसंख्याक आयोगाच्या अध्यक्षपदी हाजी अर्फात शेख यांची नुकतीच निवड झाली आहे या निवडीबद्दल कोल्हापूर खाटीक समाज आणि मुस्लिम समाजाच्या वतीनं शाहू इथं शेख यांचा सत्कार करण्यात आला कसाब जमातीचे अध्यक्ष अजीज चौधरी आणि नगरसेवक ईश्वर परमार यांच्या हस्ते शाल फेटा श्रीफळ आणि राजश्री शाहू गौरव ग्रंथ देऊन अर्फात शेख यांचा सत्कार करण्यात आला या प्रसंगी बोलताना ऑल इंडिया जैन मायनॉरिटी फेडरेशनचे अध्यक्ष ललित गांधी यांनी जैन समाजाच्या विविध समस्या आणि मुस्लिम समाजाचे प्रश्न यांची अभ्यासपूर्ण मांडणी केली स्पर्धा परीक्षांमध्ये प्राथमिक परीक्षा उत्तीर्ण झालेल्या युपीएससीच्या प्रत्येकी पंचवीस हजार रुपये देण्याचा जैन समाजाकडून निर्णय झाल्याचं त्यांनी सांगितलं शैक्षणिक दर्जा उंचावल्याशिवाय कोणताही अल्पसंख्याक समाज मुख्य प्रवाहात येणार नाही असंही त्यांनी नमूद केलं यावेळी बोलताना हाजी अरफात अर्फात शेख यांनी खाटिक समाजाचा भाडेवाडीचा प्रश्न निश्चितच सोडू असं सांगून पहिल्या फेरीत आपण राज्यभरातील प्रत्येक जिल्ह्याचे प्रश्न समजून घेतो पुढील दौऱ्यावेळी हे प्रश्न सुटलेले असतील अशी ग्वाही दिली याप्रसंगी वडगावचे नगराध्यक्ष मोहनलाल माळी मौलाना इरफान कासमी खाटिक समाजाचे जिल्हाध्यक्ष शिवाजी घोटणे झाकीर जमादार मस्जिद गाडीवान यांनी विविध समस्या मांडल्या या कार्यक्रमाला मुस्लिम बोर्डिंगचे चेअरमन गणी अजरेकर नजीर थोडगे शैलेश घोटणे फुरकान चौधरी शाहरुख गडवाले अफजल खाटिक गुलाब मुल्ला नजीर देसाई यांच्यासह राज्यभरातील मुस्लिम खाटिक समाजाचे प्रतिनिधी उपस्थित होते